चोरीचा विळीत छडा लावण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनेतनं भोसरी MIDC पोलिसांनी दोन वाहन चोरांच्या मुसक्या वळ्यात अटक करण्यात आलेल्या दोघांकडनं 13 दुचाकी आणि 6 मोबाईल फोन जप्त करण्यात आलेत. भोसरी पोलिसांनी सापळा लावून दोघांना ताब्यात घेतलंय. अमोल रखमाजी खंडाळे आणि राजेश उर्फ मुन्ना हरिश्चंद्र डोलारे अशी अटक करण्यात आलेल्या वाहन चोरांची नावे आहेत. आरोपींकडनं MIDC भोसरी पोलीस ठाण्यातील 8 गुन्हे, भोसरी आणि निगडी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी 2 गुन्हे, तर चिंचवड आणि सांगवी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी 1 असे एकूण 14 गुन्हे उघडकीस आलेत. यामध्ये मोटारसायकल चोरणाऱ्या 2 आरोपींकडनं 13 मोटारसायकल आणि 6 मोबाईल फोन, तर अन्य एका आरोपींकडनं 20 ग्रॅम वजनाची 1 सोन्याची चेन, 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा एकूण 4,78,500 रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. MIDC परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर गाड्यांची पार्किंग जी आहे टू व्हीलरची ही रस्त्यावर होत असते आणि रस्त्यावर पार्किंग होत असल्यामुळे एखादा त्या गाडीचा मालक जो काही कंपनीतला कामगार आहे किंवा एखादा अधिकारी कर्मचारी आहे तो त्या रस्त्यावर गाडी लावून आतमध्ये गेलेला असतो किंवा काही नागरिक रस्त्यावर रात्रीच्या गाड्या लावतात. तर या MIDC परिसरामधून मागच्या काही दिवसांमध्ये गाड्या चोरीस गेलेल्या होत्या. आम्ही आमच्या वरिष्ठांनी माननीय CP मॅडमनी आणि जॉईंट CP साहेबांनी आम्हाला वेळोवेळी सूचना दिलेल्या होत्या की या गाड्यांच्या तपासामध्ये तुम्हाला काम करावं लागणार आहे. त्या पद्धतीने काम केलं असता आमच्या ॲडिशनल CP देशपांडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या पोलीस स्टेशनला एक पथक बनवलेलं होतं. आमचे API बंबाळे, या पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंगाडे आणि त्यांच्या ज्या टीमनी या पथकाच्या माध्यमातून काम करून 2 आरोपितांना ताब्यात घेतलं. अमोल खंडाळे 34 वर्ष वयाचा हा पिंपळे सौदागरचा राहणारा आहे आणि राजेश उर्फ मुन्ना डोलारे हा 28 वर्ष वयाचा हा आनंदनगर चिंचवडचा राहणारा आहे. यांच्याकडून तपासामध्ये एकूण 13 मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेल्या आहेत आणि पुढचा अधिक तपास या MIDC पोलीस स्टेशनची टीम करत आहे.